आदरणीय पवार साहेबांनी स्वतः पहिल्यांदा छत्रपती संभाजी राजांच्या पाठीमागे उभा राहायचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर पुढे जे काही राजकारण झालं ते आपल्या सर्वांना माहिती आहे. पण या ठिकाणी सर्वांच्याच मनात आमच्या छत्रपती संभाजी राजांच्या बाबतीमध्ये आधार आला. पण आणि हा आदर सगळ्यात अगोदर व्यक्त केला आदरणीय साहेबांनी. आता त्यांनी माघार घेतली या बाबतीत ती का घेतली का त्याच्यामध्ये अनेक अडचणी आहेत काय आहेत ते सांगू शकतो. घोडेबाजार होऊ नये यासाठी मी माघार घेतोय आणि राज्य सरकारनं किंबहुना उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला नाही असंही म्हणले त्यांनी. एक लक्षात घ्या या बाबतीमध्ये तर त्या विषयावर आम्ही जाणं बरोबर नाही. कारण हा विषय छत्रपती संभाजीराजांचा आहे, शिवसेनेचा आहे. शिवसेनेने स्वतः त्यांना बोलवलं, त्यांनी एक ऑफर दिली, त्या ऑफरच्या बाबतीत त्यांनी होकार दिला असता तर कदाचित अशी सगळी परिस्थिती आली नसती. पण एक निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आदरणीय पवार साहेबांनी सर्वात अगोदर भूमिका घेऊन कोणीही समोर यायला तयार नव्हतं. त्यावेळेस आदरणीय पवार साहेब पुढे आले आणि म्हणले की आम्ही छत्रपती संभाजीराजांना या ठिकाणी आमचे जे अतिरिक्त मत आहेत ते द्यायला तयार. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.